हो बोला नमस्कार। हा आमचा महारांगोळीचा ग्रुप आहे नाशिक रोड विभाग। तर दरवर्षीप्रमाणे कार्तिक पौर्णिमेला मुक्तिधाममध्ये रांगोळी होते, तर यावर्षीही त्याप्रमाणे मी रांगोळी केलेली आहे आणि ती साधारण 60x30 फुटाची आहे। आणि किती किलो रांगोळी आम्हाला किती 200 किलो रांगोळी आम्ही वापरलेली आहे त्यासाठी। आणि किती जणांनी मिळून केली? 15 जणांनी मिळून काढलेली आहे ही रांगोळी। हां, संध्याकाळी त्याच्यावर दीप प्रज्वलन होतं, तर एकूण 4000 दिवे ते लावले जातात तिथे। ओके, स्टार्ट। नमस्कार। कार्तिक पौर्णिमेनिमित्त आज आपण मुक्तिधामच्या प्रांगणामध्ये रांगोळी काढली आहे। साधारण 60x30 अशी त्या रांगोळीचा साईज आहे आणि त्याच्यामध्ये 200 किलो रंग आणि रांगोळी असं आपण वापरलेलं आहे। रांगोळीचा उद्देश असा आहे की रांगोळीमधून आपण काहीतरी संदेश देऊ शकू लोकांना। रांगोळीमुळे आम्ही सर्व महिला एकत्र येतो। महारांगोळीचा आमचा एक गट आहे, त्याच्यातला नाशिक रोड हा विभाग आहे। नाशिक रोडच्या विभागातल्या 15 ते 20 महिलांनी रांगोळी काढली। रांगोळीमध्ये आपण मंदिराची प्रतिकृती घेतली आहे, तसंच जय श्रीराम आपण टाकलेलं आहे, कार्तिक स्वामींचं पोर्ट्रेट काढलेलं आहे आणि कार्तिक स्वामींना प्रिय असं कमळ आणि मोर हे त्यांचं वाहन आहे, तर मोरावरती बसलेले कार्तिक स्वामी नाग असं त्याच्यामध्ये रांगोळीमध्ये आपण समाविष्ट केलेलं आहे। किती वर्षापासून इथे करताय आपण हे? इथे मुक्तिधामच्या प्रांगणात तर दीपोत्सव हा बरेच वर्ष झाले होतो आहे। महारांगोळी म्हणून आपण हे 3रं वर्ष आहे की रांगोळी काढतो आहोत आणि संध्याकाळी ह्याच रांगोळीवरती दीपोत्सव सुद्धा होणार आहे।